पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे इथं भाजपा स्थापना दिनानिमित्त सभा मंडपाचं उद्घाटन करण्यात आलं. माजी जिल्हा परिषद सदस्य मधु काटे, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा पाटील यांच्या हस्ते सभा मंडपाचं उद्घाटन यावेळी पार पडलंय. धार्मिक तसंच राजकीय कार्यक्रमासाठी या सभा मंडपाचा उपयोग करणार असल्याचं मधु काटे यांनी सांगितलंय. त्याशिवाय भाजप स्थापना दिनाचं औचित्य साधून सर्व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मधु काटे यांच्यासह रत्नप्रभा पाटील, डॉक्टर शांतीलाल तेली, शहर अध्यक्ष विनोद महाजन, परेश पाटील, संतोष काळे, प्रशांत पाटील यांची होती. तसंच इतर पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ, रसिक क्रीडा मंडळ उपस्थित होते. या ठिकाणी शंकरपुरा येथे मारुती मंदिराच्या समोर जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीनं नागरी सुविधा योजनेच्या अंतर्गत 6 लाख रुपयाच्या सभा मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी आपण आज केलेलं आहे. या भूमिपूजन प्रसंगी ग्रामविकास विद्यालयाचे चेअरमन आदरणीय देवीदास अप्पा, चिटणीस आदरणीय रवीदादा, त्याचप्रमाणे पाचोरा पंचायत समितीच्या माजी सदस्य आदरणीय रत्नप्रभाताई, या शाखेचे आमचे अध्यक्ष आदरणीय विनोदभाऊ महाजन, ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय डॉक्टर शांतीलालजी तेली, या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ यांच्या साक्षीने आपण आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून नागरी सुविधा योजनेअंतर्गत या ठिकाणी आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, जळगाव.